नमस्कार फ्रेंड, मी प्रीती सरकले तुम्हा सर्वांचं मराठी फूड चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हा सर्वांसाठी हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे। पालकच्या सूपची रेसिपी आहे ती। ही मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत पसंद केली जाते। माझी मुलगी, तिचं नाव भूवी आहे, तिला मी ती 7 मंथची होती तेव्हापासून ही सूप देते। ती आवडीने खूप खायची। तुम्हीही नक्की ट्राय करा। ही रेसिपी बनवण्यासाठी मी 2 पळी ऑइल घेतले एका पॅनमध्ये आणि 6 काळी मिरी घेतली, ब्लॅक पेपर, 1 चिरलेला कांदा घेतला आणि 2 तेजपत्त्याचे पाने घेतले। ते हे आपण टाकून देऊया। तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल सूप तर तुम्ही जास्त टाकू शकता काळी मिरी, पण मुलंही खातात तर मी सहसा कमीच टाकते। ऑनियनला आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे पिंकिश कलर येईपर्यंत। जास्त ऑइल पण नाही टाकायचं यात। जसं की आपला कांदा थोडा भाजून झाला आहे, आता मी इथे 1 बाऊल पालक आहे ते टाकते। यात मी पाण्याचा वापर नाही करणार आहे। थोडं चवीपुरतं मीठ आहे, मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा। तुम्हाला साखर घालायची असेल तर थोडीशी साखरही वापरू शकता, जसं मुलांना आवडतं थोडंसं गोडसर, पण मी नाही घालत आहे। आता जसं की पालक हा पाणी सोडतं तर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। यात मी 1/2 ग्लास पाणी टाकते। थोडंसं आपल्याला स्टर करून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही, ज्याने यांना कलर तितका छान नाही येत। आता ह्याला थोडा वेळ बॉईल येऊ द्यायचा। एक मग आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। जसं तुम्ही बघू शकता आपली पालक ही गाळ झालेली आहे आणि ह्याला चांगला बॉईल आलेला आहे। तर या मिश्रणाला आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण जे मिश्रण आहे ते ब्लेंड करून घेतलं आहे। आता मी जे पॅन आपण घेतलेला त्याच पॅनमध्ये हे मी टाकणार आहे। मी जे मिश्रण आहे हे पॅनमध्ये टाकलेलं आहे। तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्हीही हा पालकचा सूप बनवाल, तुमच्याही पालकच्या सूपला इतका सुंदर कलर येईल आणि तितकंच टेस्टही येईल। आता ह्या स्टेजवरती आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे। यात थोडं दूध टाकलंय मी आणि आपल्याला थोड्या वेळ फक्त स्टर करायचं आहे याला आणि गॅस बंद करायचा आहे। जास्त आपल्याला याला बॉईल वगैरे काही आणायचं नाही आहे। आपला सूप हा रेडी आहे, रेडी टू सर्व आहे। मी आता याला सर्विंग बॉलमध्ये काढून घेते। जर तुम्हाला आमची आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक नक्कीच करा। त्याने काय होईल, तुम्हाला आमच्या ज्या रेसिपीचे अपडेट आहे रेग्युलर बेसिसवरती भेटेल आणि तुम्ही आमची कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। थँक्यू।